लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सप्तशृंग गडावर नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला सुमारे 35,000 भाविकांनी सप्तशृंगी गडावर हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलेलं आहे। सप्तशृंगी देवीची दुसऱ्या माळेची पूजा कळवणचे आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार आणि श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांच्या हस्ते पार पडलेली आहे। नवरात्राचा प्रत्येक दिवस खास असतो। दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी रूपाशी संबंधित आहे। मंगळवारी देवीचे ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजन करण्यात आले। येथे ब्रह्म शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा आहे। देवीचे हे रूप शाश्वत फल देणारे असून या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तींमध्ये संयम, कठोर परिश्रम घेण्याचे मनोबल वाढते असं मानलं जातं। दरम्यान नवरात्राच्या या 9 दिवसाच्या काळात सप्तशृंग देवी गडावर लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात। पहिल्या माळे दिवशीच म्हणजेच घटस्थापने दिवशी जवळपास 50,000 भाविकांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले, तर दुसऱ्या माळेला 35,000 भाविकांनी हजेरी लावली। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सप्तशृंगगड।